विद्यार्थी मित्रांनो, शारदा एमपीएससीच्या सीसॅट स्ट्रॅटेजी पार्ट टू मध्ये मी ऋषाली होनरा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. मित्रांनो, आपण पार्ट वन बघितला असेल, उतारांबद्दल आपण माहिती घेतलेली आहे की काय कसं करायला पाहिजे किंवा काय नाही. पुढचा जो भाग आहे मार्क मिळवून देणारा, तो म्हणजे आहे डिसिजन मेकिंग. का बरं मार्क मिळवून देणारा असं मी का म्हटलं, तर एकतर पहिली गोष्ट, पाच प्रश्न आहेत, 12.5 मार्क आहेत आणि निगेटिव्ह मार्केटची काही कटकट नाही. आपल्याला निगेटिव्ह मार्किंगचा आपल्याला काही संबंध येणार नाही. कसे असतात ट्रेंड, तर पहिलं एकदम बरोबर उत्तर 2.5 मार्क, नंतर 2 मार्क, नंतर 1.5 मार्क. पण असं असून सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवता येत नाही. का बरं असं का बरं घडतं, कधी तुम्ही असा विचार केला त्या लोकांना डिसिजन मेकिंग सुद्धा असं वाटतं की नाही खूप कठीण आहे. मित्रांनो, कठीण नाहीये, आपला दृष्टिकोन आपला अप्रोच जो आहे ना तो चुकीचा आहे. ठीक आहे, तर अप्रोच सुधारायचा असेल तर काय करायचं बघा. मी काही मुद्दे काढले. पहिली गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग हा भाग आयोगाने एमपीएससी असो किंवा यूपीएससी असो का बरं समाविष्ट केला असेल सांगा. अधिकारी झाल्यानंतर तर आम्ही निर्णयच घेणार आहोत, मग त्यांनी आताच का बरं ऍड केलं. तर गोष्ट अशी आहे की त्यांना आपला बुद्ध्यांक तपासण्याचे, 2-3 बुद्ध्यांक त्यांना चेक करायचे, भावनिक, निर्णय आणि ज्ञान. निर्णय घेण्याची तुमची क्षमता आणि निर्णय घेण्यासाठी काय पाहिजे, तुम्हाला उच्च कोटीची भावनिक क्षमता पाहिजे आणि तेवढंच तुमचं ज्ञानही पाहिजे. का बरं, तर निर्णय घेतल्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये, कोणीही दुःखी होऊ नये आणि त्याच्यामुळे काय तर शासनाच्या ज्या योजना आहेत त्या मॅक्सिमम लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि प्रशासनावर लोकांचा विश्वास राहावा हा उद्देश असतो. त्याच्यासाठी त्यांनी हा घटक केलाय. मग आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला ज्ञान वाढवलं पाहिजे. म्हणजे फक्त जीएस मधून ज्ञान वाढतं का, नाही. तर आजूबाजूच्या आपल्या परिस्थिती कशा आहेत, आपण त्या हाताळण्यास किती सक्षम आहोत ते बघायचं असतं. एक टिपिकल आहे की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जात होतात आणि मग तुम्ही ऍक्सिडेंट बघितलात, मग तुम्ही काय कराल वगैरे, असे तुमचे प्रश्न, अशा प्रश्नांचा दर्जा आहे. बरोबर की नाही? मग तुम्हाला 4 पर्याय दिले, तुम्ही काय कराल हा तुमचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे, पण तुमच्या समोर दिलेले 1, 2, 3, 4 पर्यायातून तुम्ही कोणता योग्य पर्याय निवडाल हे त्यांना तपासायचंय. बरोबर की नाही? हे त्यांना तपासायचे. त्याच्यामुळे काय करायचं की पहिल्यांदा सगळे पर्याय नीट वाचायचे. सगळ्यात पहिले 6 वर्षाचे प्रश्न जे आले ते तुम्ही नीट काढा, त्याला एक वेळ द्या. लोक डिसिजन मेकिंगला वेळ देत नाही, मी असं नाही म्हणत की खूप सारा वेळ द्या, बट ऍटलिस्ट एकदा बसून तुम्ही ट्रेंड समजून घ्या. मी माझ्या बॅचेसमध्ये उतारांसोबत डिसिजन मेकिंग शिकवण्याची कला सुद्धा शिकवते. तर आता हे शिकवत असताना मी एक गोष्ट सांगते. बघा, प्रश्नाची सुरुवात कशी असते की तुम्ही एक सामान्य नागरिक आहात, मग सामान्य नागरिक म्हणून तुमच्या काही मर्यादा आहेत ना, त्या तुम्ही समजून घ्या. लगेच तुम्ही त्या सामान्य नागरिकाच्याच कॅरेक्टरला घुसले पाहिजे. तुम्ही एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहात. वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हटल्यानंतर तुमच्या काय जबाबदाऱ्या आहेत, तुमची काय कर्तव्य आहे, तुमचे काय अधिकार आहेत हे तुम्हाला माहिती आहे, आपण अभ्यासामध्ये शिकलेलो आहे. मग लगेच त्या कॅरेक्टरमध्ये घुसायचं आणि मग त्या पर्यायांचा विचार करायचा. ही एक छोटीशी ट्रिक आहे. ओके, मग हे आता बघा इथे काय दिलंय की 6 वर्षाचे प्रश्न तपासा, ते सोडवा आणि योग्य विश्लेषण करा. विश्लेषण करा म्हणजे काय, एनजीओ रिलेटेड येतोय, पोलीस अधिकाऱ्याचा येतोय, सामान्य नागरिकाचा येतोय, जिल्हाधिकाऱ्याचा येतोय, म्हणजे तुम्हाला ते काय काय भूमिका देत आहे, त्या त्या भूमिकाचा शोधणं आणि कुठचे कुठचे रोल टाकतात. तुम्ही इंजिनियर आहात आणि केमिकल इंजिनियर आहात आणि फॅक्टरीमध्ये काम करत आहात, मग असं कळलं की तुमच्या फॅक्टरीमधून जे केमिकल येतं त्याच्यामुळे गावातल्या लोकांचं नुकसान होणार आहे, असे सगळे प्रश्न आहे. मग अशा वेळेस तुम्ही एक इंजिनियर होऊन तिकडे काम करत आहात आणि खरंच तशी सिच्युएशन घडली तर काय कराल, ह्याचा सराव आधी सराव करता, म्हणजे अभ्यास करताना त्याचा सराव करा. म्हणजे आयोगातले ना हे 12.5 मार्क आहेत ना मित्रांनो, हे सुटलेच नाही पाहिजे काही झालं तरी. ह्याच्यासाठी खूप म्हणजे अगदी जीवाचा आटापिटा करायची गरज नाही, रोज थोडं थोडं काम करा. रोज काय करायचं, आपण पेपर उघडतो, पेपरमध्ये खूपशा नवीन गोष्टी असतात, मग विचार करायचा की ओके हा माझ्या याच्यामध्ये असा ह्या सिच्युएशनवर एखादा प्रश्न आला, येऊ शकतो, आपल्याला ते समजतं, डिसिजन मेकिंगला ही सिच्युएशन येऊ शकते. मग आला तर मी कसा विचार करणार, मग सामान्य नागरिक म्हणून कसा करणार, एक अधिकारी म्हणून कसा करणार, एक कार्यकर्ता म्हणून कसा करणार, म्हणजे एखाद्या एनजीओच्या संघटनेचा किंवा एक काय म्हणतात त्याला जबाबदार नागरिक, नागरिक आणि सामान्य नागरिकाच्या जबाबदार नागरिक म्हणजे जो व्होटिंग वगैरे करतो तो, जो टॅक्स भरतो तो, मग अशा नागरिकाच्या भूमिकेतून तुम्ही काय विचार करा, ह्याचं एक विश्लेषण रोजच्या विचारचक्रामध्ये घडलं पाहिजे. आणि हे जे प्रश्न आहेत ना ते 100% बरोबर आले पाहिजे. आणि कसं असतं, मला एक आतापर्यंत सगळ्यांचं जे आले मॅडम 2 पर्याय म्हणजे 2.5 आणि 2 ही जी दरी आहे ना ह्याच्यामध्ये खूपसा मिसमॅनेजमेंट आहे. मिसमॅनेजमेंट नाही म्हणजे खूप कन्फ्युजन आहे.
तर मग असं कन्फ्युजन कसं, तर ते जे सखोल पर्याय त्या पर्यायाचा सखोल विचार करायचा. सखोल म्हणजे काय, ओके ह्याला 2.5 मार्क आयोगाने का बरं दिले असते, म्हणजे आयोगाला काय एक्सपेक्ट आहे हे आपण शोधून काढणं गरजेचं. ठीक आहे, मग मी 2 मार्क केलं पण मला 2 ते 2.5 ह्याचा टप्पा गाठायचा आहे. आता गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये सगळे म्हणतात की डिसिजन मेकिंग मला 35 पैकी मिळायला पाहिजे होते पण मला 7-7.5 मार्क मिळत आहेत किंवा काय. नको, तर ते का मिळत आहेत मागचे काढा, त्याचा अभ्यास करा आणि मग त्या सिच्युएशन पेपर मधूनच काढा. माझं जे येणारं पुस्तक आहे त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगसाठी मी काही स्पेशल ट्रिक्स आणि सरावासाठी काही एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न आहे. ओके मित्रांनो, आता आपण तुम्हाला डिसिजन मेकिंग बद्दल कळलेलं आहे. तुम्हाला तुमच्या सीसॅट बद्दल काहीही शंका असेल तर तुम्ही मला माझ्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर संपर्क करू शकता रात्री 8 ते 10 या कालखंडामध्ये. ठीक आहे मित्रांनो, सेफ दिवाळी करा. आणि दिवाळी एकच सांगते मी तुम्हाला, इतका वेळ वाया घालवण्याच्या ऐवजी एवढं लक्षात ठेवा की आपण अधिकारी म्हणून दिवाळी करणार आहोत. ठीक आहे, आणि त्यामुळे ह्या छोट्या छोट्या सणांमध्ये किंवा सण मोठा आहे पण छोट्या छोट्या प्रलोभनांमध्ये तुम्ही अडकू नका अशी माझी तुम्हाला विनंती. ओके, बाय बाय.